क्रांतिवीर सुखदेव भगत सिंह आणि राजगुरु या तीनही महामानवांना 13 मार्च 1931 रोजी सायंकाळी 7:23 फाशी देण्यात आली होती। त्यामुळे हा दिवस देशभरात शहीद दिन म्हणून साजरा केला जातो। क्रांतिकारी सुखदेव भगत सिंह आणि राजगुरु या तीनही महामानवास 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली होती। तीनही क्रांतिवीरांचा शहीद दिन देशभरात नागरिक विविध उपक्रम हाती घेऊन साजरा करतात। पुण्यातही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने गरवारे कॉलेजच्या रस्त्यावर असणाऱ्या सावरकर स्मारकामध्ये सुखदेव भगत सिंह आणि राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून 23 मार्च 2013 रोजी श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी अध्यक्ष प्रशांत कनोजिया यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, पुणे शहराची ओळख ही ऐतिहासिक ठिकाण म्हणून आहे, पण शहरात या क्रांतिवीरांसाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी एकही स्थळ किंवा जागा नाही याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली। कनोजिया पुढे म्हणाले, या क्रांतिवीरास श्रद्धांजली वाहण्यास एखादी जागा लवकरात लवकर द्यावी अशी मागणी पालिकेकडे करणार आहोत। आजच्या रोजी आपले भारत देशातले थोर क्रांतिकारक शहीद भगत सिंह, सुखदेव, राजगुरु यांना फाशी देण्यात आली होती। आणि या पुणे शहरात हे ऐतिहासिक शहर आहे। या पुणे शहरात ऐतिहासिक शहरात भगत सिंह, सुखदेव, राजगुरु या थोर क्रांतिकारकांसाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी एकही जागा किंवा स्थान नाहीये। त्यामुळे आम्ही 3 वर्षापासून महानगरपालिकेला मागणी करतोय की एकतरी पुणे शहरांना ऐतिहासिक या शहरामध्ये त्यांना स्थान हवं श्रद्धांजली वाहण्यासाठी, ही आमची मागणी आहे। आणि ही मागणी आम्ही या पुढच्या वर्षी आता परत आम्ही आयुक्तांकडे परत मागणी करणार आहे। जर आयुक्तांनी निवेदनाची त्यांना भाषा कळत नसेल तर मनसे स्टाईल आम्ही त्यांना ती भाषा शिकवून आम्ही ते एक श्रद्धांजलीचं स्थान, श्रद्धेचं स्थान व्हावं ही मागणी आम्ही रास्त धरणार आहे। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर अध्यक्ष आणि नगरसेवक बाळा शेडगे, उपाध्यक्ष अजय शिंदे, पुणे शहर विद्यार्थी सेना अध्यक्ष अजय धावडे आणि कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते।